या भागामध्ये आपण मार्केट डेप्थ, OHLC व्हॉल्यूम व इतर गोष्टी समजून घेणार आहोत. मार्केट वॉच मधील कुठल्याही स्टॉकवर ॲरो नेल्यावर आपणास काही ऑप्शन हायलाइट होतात. बी म्हणजे बाय करण्याची ऑर्डर विंडो, एस म्हणजे सेल करण्याची ऑर्डर विंडो, तर तिसरा ऑप्शन रेषा दिसतो, हा म्हणजे मार्केट डेप्थ होय. मार्केट डेप्थमध्ये आपणास त्या स्टॉकचा चालू व्यवहार दिसतो, म्हणजे किती बायर्स व सेलर्स आहे हे कळतं. ब्ल्यू म्हणजे बायर्स, तर रेड म्हणजे सेलर्स. बाय करण्यासाठी कोणी किती बीड लावली आहे, तर सेल करण्यासाठी ऑफर लावली आहे हे दिसतं. ह्यानुसार आपण व्यवहार करू शकतो. मी येथे मार्केट वॉचमध्ये NSEचा SBI ॲड केला आहे. आता आपण त्याची मार्केट डेप्थ बघूया. तर आपणास येथे पटापट व्यवहार चालू असताना दिसेल. 53 लाखापेक्षा जास्त बाईंग क्वांटिटी, तर 82 लाखांपेक्षा जास्त सेलिंग क्वांटिटी दिसत आहे. यामध्ये आपणास मार्केट प्राइस जवळच्या पहिल्या 5 बीड ऑफर दिसतात. त्याखाली अजूनही 20 वेगवेगळ्या प्राइसच्या बीड व ऑफर्स आहेत. SBIची मार्केट डेप्थ बघितली तर आपल्याला बायर्स व सेलर्स भरपूर आहेत हे लक्षात येतं. याचं कारण म्हणजे व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे एखाद्या स्टॉकला असणाऱ्या बायर्स व सेलर्सची संख्या. आपण SBI NSEचा ॲड केला आहे व त्याचा व्हॉल्यूम बघितला तर खूप आहे, 6.5 करोडपेक्षा जास्त. म्हणजे त्याला बायर्स व सेलर्स खूप आहेत, अगदी करोडो. त्यामुळे येथे व्यवहार पटापट होतात. आता आपण BSEचा SBI ॲड करूया. आता दुपारचे 2 वाजले आहेत. SBI NSEचा सकाळपासूनचा व्हॉल्यूम आहे 6.5 करोड, तर BSE SBIचा फक्त 45 लाख. म्हणजे BSE SBIपेक्षा NSE SBIला व्हॉल्यूम जास्त आहे. होय, NSEला BSEपेक्षा जास्त व्हॉल्यूम असतो, आणि इंट्राडेला आपला व्यवहार पटापट व्हावा असे वाटत असेल तर व्हॉल्यूम फार महत्त्वाचा. म्हणजे इंट्राडे करताना NSEच्या स्टॉक बरोबर ट्रेडिंग करावी हे स्पष्ट. पण सर्वच स्टॉकना व्हॉल्यूम असेल असे नाही. NIFTY 50 मधील स्टॉक्स किंवा त्याबाहेरील काही स्टॉक्सना व्हॉल्यूम चांगला असतो, पण असेही काही स्टॉक्स आहेत की ज्यांना व्हॉल्यूम अजिबात नसतो. म्हणजे एक तर बायर्स असतात सेलर्स नाही, किंवा सेलर्स असतात बायर्स नाही, तर काही स्टॉक्सना बायर्स व सेलर्स दोन्हीही नसतात. मग अशा स्टॉक्समध्ये व्यवहार होतच नाही, कारण व्यवहार हे बायर्स व सेलर्स यामध्ये होत असतात. कंपनी किंवा स्टॉक एक्सचेंज बाय सेल करीत नाही. कधी कधी आपण एखादा स्टॉक बाय करण्यासाठी तयार असतो, पण तो बाय होत नाही. मग समजावे त्याला सेलर्स नाहीत, म्हणजे तो विकायला कोणीही तयार नाही. आणि कधी कधी आपण एखादा स्टॉक सेल करीत असतो, पण तो विकल्या जात नाही, तेव्हा समजावे की त्याला बायर्स नाही, म्हणजे कोणीही तो विकत घेण्यास तयार नाही. आता येथे बघा, रुची या स्टॉकला फक्त बायर्स आहेत पण सेलर्स नाहीत. आपण आणखी एक स्टॉक ॲड करूया, 3i Infotech. याला सुद्धा फक्त बायर्स आहेत सेलर्स नाहीत. तर कोठारी प्रॉडक्ट व किनो फायनान्स या स्टॉकला सेलर्स आहेत पण बायर्स नाहीत. फक्त बायर्स किंवा फक्त सेलर्स असणारे भरपूर स्टॉक असतात, म्हणजे त्यांना व्हॉल्यूम कमी असतो. म्हणून इंट्राडेला व्हॉल्यूम फार महत्त्वाचा आहे. इंट्राडे करताना चांगल्या व्हॉल्यूमचे स्टॉक निवडावे. आता
OHLC बघूया, म्हणजे ओपन हाय लो व क्लोज. ओपन म्हणजे आज मार्केट सुरू होताना ह्या प्राइसला ओपन झाला. हाय म्हणजे मार्केट सुरू झाल्यानंतर दिवसभरातील हाय प्राइस, तर लो म्हणजे दिवसभरातील लो प्राइस, आणि क्लोज म्हणजे आदल्या दिवशीची क्लोजिंग प्राइस होय. ॲव्हरेज प्राइस एकूण व्हॉल्यूमनुसार वेगवेगळ्या किमतीची सरासरी प्राइस, यास VWAP म्हणजे व्हॉल्यूम वेटेड ॲव्हरेज प्राइस असेही म्हणतात. LTQ म्हणजे लास्ट ट्रेड क्वांटिटी, शेवटी झालेल्या व्यवहाराची संख्या. LTD म्हणजे लास्ट ट्रेड टायमिंग, शेवटी झालेल्या व्यवहाराची वेळ. आता राहिले लोअर सर्किट व अप्पर सर्किट, हे आपण पुढील भागात सविस्तरपणे बघूया.